या दोन फलंदाजांच्या माध्यमात धावसंख्या संख्या पोहोचते धाव आपण पाहतोय ती दहा धावा कधी आक्रमण केलं जातं कधी संयम दाखवला जातो आणि याच पद्धतीने फलंदाजी करणं हे नक्कीच संघाच्या फायद्याचं असेल हिताचं असेल त्या पद्धतीने महेश आणि जेवण फलंदाजी करतात सुनील पुन्हा एकदा तयार प्रणपुटला पुढे सरकले आपसाईडला सर खेळतात पहिली दहा वेगाने घेतले दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील महेशने होकार भरलाय पहिली दहा वेगाने घेतल्यानंतर नक्कीच क्षेत्रिक्षकावर थोडासा दबाव वाढत असतो बायपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही या मात्र सिंगल कंप्लीट केली जाते सिंगल डबलला प्राधान्य देऊन सुद्धा तुम्ही दहा फल खालता ठेवू शकता चांगल्या धावसंख्येच्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकता कारण कालच्या दिवसामध्ये जे आठ संघ खेळ खेळले पहिल्या दिवशी त्या आठ संघांनी पाहिलं खेळपट्टी कशा पद्धतीने रंग बदलते गोलंदाजांनी पाहिलं आहे फलंदाजांनी पाहिलं आहे मात्र इथं या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल कशा पद्धतीने गोलंदाजी केली केली जाईल ते मात्र पाहावं लागेल तेरा धावा आपण पाहतो दहा फलकावर आमचे गुणलेखक अशोक पाटील फडकेपाडा अतिशय चांगली कामगिरी सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आलो अतिशय बारकाईनं लक्ष ठेवलं जातं त्यांच्या माध्यमातून गुणलेखक कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देतो हा गुणलेखक नक्कीच नक्कीच मयूर कारण सातत्याने व्यस्त राहावं लागतं गुणलेखन करणं सोपं काम नसतं मयूर सुनील राईट अ विकेट अतिशय सुरेख फटका ऑफ साइडला खेळता क्षेत्रक्षक धूळचं अंतर कापतोय मात्र त्यांना बीट करून चेडू याच्या बाहेर होतो तो फरार आणि फलंदाज महेश पाटीलच्या बॅट येतोय दमदार चौकार चार धाबा राईट धावा असतील एकोणावीस धावा आपण पाहतोय एकोणावीस धावांची भागीदारी पहिल्या विकेट साठी आपण पाहतो महेश पाटील आणि जयवंत जोशी या दोन फलंदाजांनी आपल्या संघाला नक्की चांगली सुरुवात करून दिली आणि बिनबाद एकोणावीसची जमी फ्रणपूटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज शशिकांच्या माध्यमातून संगणकाने कामाला पाचारण केलंय कामाला तिसरे षटक सडक इथे तिथे शशिकांचं कौतुक करावं लागेल कमबॅक केलं जात आहे निर्धाव च समाप्ती होते पुन्हा एकदा तयार ऑफसाइडला खेळतात चांगला फटका सजवला क्षेत्रक्षक आहेत दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि महेशचं कौतुक करावं लागेल दुसरी धावे ते धावपलकर धाव संख्या पोहोचते ती सत्तावीस वर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धुंडी डोंबिवली संघ बिनबाद सत्तावीस अशा चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय विकेटच इथं पतवन होत आहे फलंदाज बाद होत आहेत चला पाणी घेऊन जायचंय जयवंत बाद होत आहेत भागीदारी आपण पाहिली फलंदाज महेश पाटील आणि जयवंत जोशी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून शशिकांना सत्तावीस धाब्यांची भागीदारी संपुष्टात आणली आहे पहिल्या विकेटचे इथे पतन झालंय तीन षटक इथे संपले धाबा आपण पाहतो दहा फलकावर एक बाद सत्तावीस धाबा नवीन फलंदाज आपण पाहतोय एक लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय लिजंड फलंदाज राजू पाटील स्ट्राईक एनला गोलंदाज तयार संतोष इंगोळे ऑन साईडला खेळतायत क्षेत्रक्षकाने प्रयत्न केला होता चांगली चांगलं क्षेत्रक्षण होत चेंडू पे केली जाते तोपर्यंत महेश चांगल्या पद्धतीनं स्वतःला सावरतायत दोन धाव येतात दहा फलकावर पहिल्याच चेंडूवर स्वतःचं खाता खोल धाव संख्या पोहोचते एकोणतीस वर सलामीला आले सलामीचे फलंदाज आपण पाहतोय महेश पाटील संघाला नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम महेश आणि जेवणने केलंय इथे मात्र पंच संतोष पाटील वाईटचा इशारा करतायत अमांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकतेय तीस वर पोहचतेयकेंडला आपण पाहतो राजू पाटील गोलंदाज पुन्हा एकदा तयार राईट अ मोड विकेट इथे सातत्यानं गोलंदाज दबावाखाली वावरत आहेत पुन्हा एकदा पंच संतोष पाटील वाईटचा इशारा आहेत अशा पद्धतीने जर गोलंदाजी कराल तर नक्कीच तुम्ही समोरच्या संघाला मदत करताय आपल्या पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच मात्र तुम्ही आपल्या पद्धतीने गोलंदाजी करणं अपेक्षित असतं ती गोलंदाजी होत नाहीये प्रणपूरला पुढे सरकलेला ऑन साईडला केलेला क्षेत्ररक्षक क्षेत्रेक्षक आहे दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज चेंडू उचलून फेकेपर्यंत महेश पुन्हा सुरक्षित आहेत दोन धावा येतात आहेत धावपलकर धावसंख्या संख्या पोहोचते ती तेतीस वर तेथिस धावा आपण पाहतोय षटक क्रमांक चौथा मार्गाचा असताना चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो जुनी डुंबुली संघ बागपूटला गेले ऑफसाईडला खेळता झेल टिपण्याचा प्रयत्न के केला झेल सुटतोय सुटलेल्या झेलचं रूपांतर इथं एका धावेमध्ये केली केलं जातंय धावसंख्या पोहोचते ती चौतीस वर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जुनी डोंबुली संघाच्या दोन सलामीच्या फलंदाजांनी महेश आणि जयवननं चांगली सुरुवात केली सत्तावीस धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली मात्र तदनंतर आपण पाहतो तर महेश आणि राजू ही जोडी खेळपट्टीवर हो महेश एक अतिशय हुशार आणि चाणक असा हा फलंदाज सातत्याने आपल्या संघासाठी या फलंदाजांनी चांगलं योगदान दिलं तोच फलंदाज स्ट्राय केले स्ट्रायक के येईनला आपण पाहतो आहे तर प्रकाश मात्रे यांचंसुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे बागकुटला गेले फक्त दिशा दिली शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला फलंदाजांना तोपर्यंत इथे सिंगल कम्प्लीट केली जाते धावसंख्या पोहोचते ती पस्तीस वर पस्तीस धावा धाव पलवर षटक्रमांक चौथो मार्गस्थ असताना पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर हगासन संघानं एक्केचाळीस धावा कुठल्या होत्या आणि बेचाळीस धावांचं डिफेन्स त्या संघानं चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करून संदपसारख्या बलाढ्य संघाला त्या संघानं पराभूत केलं इथे मात्र फटका पसलाय क्षेत्ररक्षक आहेत झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षक होते पुन्हा एकदा खाना दुसरा झेल टिपलाय त्यांच्या माध्यमातनं आणि दुसऱ्या विकेटचं इथं पतन झालंय फलंदाज राजू पाटील बॅक टू ढगाऊट इथं मात्र ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न केला होता टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तो गोलंदाजाच्या जा माध्यमातून तोपर्यंत तो तो इथे सिंगल कंप्लीट केली जाते धावसंख्या पोहोचते ती छत्तीसवर चार षटकांचा खेळ इथं संपलाय आहे धावा आपण पाहतो धाव पलकावर छत्तीस धावा मी पिंट्या जोशी यांना विनंती करतो तुमच्या शुभ असते आदरणीय शैलेश नुमन यांचा सन्मान करायचा आहे गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तयार होत आहेत ते वासुदेव गोंधळे टायगनला महेश पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चिंटणी बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही घोषितच्या स्वरूपात एक धाव येथे धावपलकर धाव संख्या पोहोचते ती वर मी पुन्हा एकदा पिंट्या जोशी यांना विनंती करतो तुमच्या शुभ असते श्याम पाटील आजदे यांचा इथं सन्मान करायचा आहे तर त्यांचा सन्मान झालाय राम पाटील यांचा सन्मान करायचा आहे मी पिंट जोशी विनंती करतो तुमच्या शुभ असते राम पाटील दे यांचा सन्मान करायचा आहे फलंदाज पुन्हा एकदा तयार ऑन साईडला गेले त्यात चांगला फटका साजवला चेंडू वन बाहेर चे चे होतोय तो, तो फरार आणि फलंदाज महेश पाटीलच्या बॅट मधने येतोय तो, तो, तो दमदार चौकार चार धावा जयवन जयवंत जो, जोशी माघारी परतल्यानंतर मात्र या फलंदाजाने जबाबदारी चांगल्या पद्धतीने स्वीकारली एक्केचाळीस धावा आपण पाहतो धापल कावर स्लॉगरचा षटक मार्ग असताना हा फलंदाज नक्कीच आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय एक्केचाळीस धावा आपण पाहतो धापल पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय महेश पाटील इज ऑन फायर सहा धाबा षटकार ते सत्तेचाळीस धावा आपण पाहतो दावा, दावा फलकावर आक्रमण करतोय सातत्याने महेश पाटील पुन्हा दौन एकदा खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते वैयक्तिक एकोणतीस या धावसंख्येवर खेळतो सलामीचा फलंदाज महेश पाटील एखादी फलंदाजी आपण पाहिली सलामीला आले जयवंत जोशी बरोबर त्यांनी सत्तावीस धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी केली जयवंत जोशी माघारी पडल्यानंतर मात्र जबाबदारीचं भान ठेवून हा फलंदाज फलंदाजी करतो धावसंख्या पोहोचते ती अठ्ठेचाळीस वर तर मी पिंट्या जोशी यांना विनंती करतो तुमच्या शुभ असते महेंद्र म्हात्रे मोठा गाव यांचा सन्मान करायचा आहे इथं सिंगल कंप्लीट केली जाते धावसंख्या पोहोचते ती एकोणपन्नास वर आजच्या दिवसातील आणि स्पर्धेतील ती सर्वोच्च सांघिक धाव संख्या आपण पाहत होती जुनी डोंबली संघानं नोंदवली आहे एकोणपन्नास धावा शेवटचा चेंडू शिल्लक गोलंदाज पुन्हा एकदा तयार ऑन साइडला खेळताय चेंडू नो मॅटलाइन मध्ये पडतोय पहिली धाव वेगाने घेतली दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय मात्र इथं फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत सिंगल कंप्लीट केली गेली आहे के दुसरे धाव घेत असताना फलंदाज बाद झाले धावा आपण पाहतो धाव फलकर पन पन्नास आणि आतापर्यंत दोन दिवसांमध्ये सर्वात मोठी धावसंख्या आपण पाहतोय सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतो हो। जुनी डुंबली संघाने नोंदवली ती पन्नास धावा कारण हरकत नाही आयोजकांनी सूचना केली आहे या सामन्यातनं जो संघ जिंकेल तो संघ आणि आगासन संघ या दोन संघा दरम्यान लढत होईल आगासन संघाला विनंती असेल कुठेही जाऊ नका तुम्ही पहिला सामना जिंकला आयोजकांनी तुम्हाला सूचना केली कुठेही जाऊ नका कारण हा सामना संपल्यानंतर या संघातनं जो संघ विजेता होईल तो संघ आगासन संघासमोर फाईट करेल दुसऱ्या सत्रामध्ये सामन्याची रूपरेषा कशी असेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक आमचे जुने डोंबुलीचे माफ करा गरजेचं असतं असे आमचे या स्पर्धेसाठी दानशूर दाते लाभलेले आदरणीय सन्माननीय आ... जनदरजी परशुराम साहेब त्याचबरोबर प्रल्हाद परशुराम साहेब समीर चिटणीस साहेब त्याचबरोबर प्रेम अशोक साहेब अर्जुन दादा पाटील राजेश बामा साहेब त्याचबरोबर मनीष शिंदे साहेब सुनील नारकर साहेब हरेश साहेब महेंद्र ठाणेकर साहेब त्याचबरोबर विकास वामन साहेब सुजित नलावडे साहेब अजय सावंत साहेब सुजित महाजन साहेब भाविक मात्रे साहेब तजुरे हरीश मात्रे साहेब आणि अजय जाधव साहेबांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून नावापाडा फोर्टी प्लस संघाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं मार्च मैदानामध्ये सुरू आहे ती म्हणजेच आजच्या दिवसातील दुसरी जुने डोंबिवली विपक्ष मोहिली अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते टॉस जिंकून मोहिली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि या स्पर्धेमधील पहिलं सांगी अर्धशतक इथं मात्र पटकावलं ते म्हणजेच जीर डोंबिली संघाने सांगी शतक या स्पर्धेमधला सर्वाधिक धावा उच्चांग गाठला एक्कावन्न धाव्यांचं भलं मोठं लक्ष एक राजू येतो पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असं थोडस निराश केला लवकर बाद झाले पण एका हाती डाव सावरला तो म्हणजे जो महेश पाटीलने डावखुऱ्या हाताचा फलंदाज आक्रमण आम्ही पाहिलं आणि हा विकेट आपण अनालाइज केलं या मैदानाचा रेशो जर आपण काढला तर डावखुऱ्या आताच्या फलंदाजांसाठी नेहमी वरसड राहिला मजबूत स्थितीमध्ये डावखोऱ्या आताचे फलंदाजी सातत्याने रेल्वे ग्राउंडच्या या मैदानावरती पाहिलेत मात सुरू होत्या पहिलं षटक राजू स्टॅकिंग एंडवर काना फुलटॉस चेंडू गॅप मध्ये फ्लिक केला क्षेत्रक्ष घेतो उचलून फिकी करेल तोपर्यंत एकदा कम्प्लीट आणि ते मात्र दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न केला होता अखेरीस नाकारतात तो देखील व्यवस्थित एकाच दावेवर समाधान संघाचा श्री गणेश एकने ओपन करत असताना फलंदाज काना गोंधळ आहे आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्राईक रोड होते ती म्हणजे शशिकांत म्हात्रे ही आघाडीची जोडी फिफ्टी वनचं टार्गेट आहे एकावन्नचं टार्गेट पहिलं षटक राजू पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये धावा आहे ना गरजेसाठी मोहिली संघासाठी इथे माझा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी वाईट जॉर्कर टाकण्याचा प्रयत्न चेंडूची सांगतो चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज राजूची अनुभव आहे पुन्हा एकदा सजवतो इथे माझा मोठा फटका चेंडू आहे क्षेत्रक्षक प्रयत्न करतो जेलसाठी आणि फलंदाज होईल भात पहिला धक्का टीम मोहिली संघाला शशिकांत मात्रेचा केई चौदा अंत

आक्रमणाला आता मात्र झाली आहे सुरुवात सलग दोन सावकार आले इथे मात्र ऑन साईडला हुक करण्याचा सा प्रयत्न होता दोन चेंडू लेनचे होते ते पाहिलं आता मात्र चेंडू अर्था विकेट वरती फेकत असताना गोलंदाज राजू वेग देखील होता या चेंडू वरती पूल करण्याचा प्रयत्न चेंडू हलका बॅटला स्पर्श होत असताना एकदा इथे मात्र झाली आहे कम्प्लीट पहिल्या षडकाचा खेळ झालाय समाप्त दहावा दाफोल करते आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच टीम मोहिली संघाची एक गडी बाद दहा अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते एकावन्नचा पाठलाग करतो पहिल्या षटकात दहा धावा आतापर्यंत एकवटलात अजूनही चोवीस चेंडू मध्ये जिंकण्यासाठी एक्केचाळीस धाव्यांची गरज आहे दुसऱ्या षटकात गोलंदाज गोलंदाज महेशचा वापर केला ओवर द विकेटने दॅकिंगवर का नाही ते मात्र लॉफ्टेड हिट हिटा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सर्कल रिझनमध्ये मध्ये पाहायला मिळतं तोपर्यंत एकदाव कम्प्लीट एक नाही धाव फलक पुढे सर्कल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच चेंडू एकतीस धाव्यांची गरज तिसरं षटक गोलंदाज मात्र हुकचा हा फटका सजवायचा होता फलंदाज सुनील ला तोपर्यंत इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते एक ने बाईस ची एक धाव ऍड केली जाते एकने धाव फलक पुढे सर धाव आपल्याला शिवाजीचा वापर केला स्ट्रॅकिंग या डावामध्ये ज्याने आक्रमणाला केली सुरुवात इनफॉर्म बॅट्समन काना गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो अर्धा विकेट वरती चेंडू आदळला पुलचा प्रयत्न होता चेंडू टॉपेस घेऊन मागे जातो तोपर्यंत एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते एकने धावफलक फलक पुढे सारखे धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बावीस ही दावसा अजूनही जिंकण्यासाठी सोळा चेंडू एकोणतीस समीकरण सामना अजूनही बॅलन्स आहे सांगित फटकेबाजी आपल्याला मोहिली संघाची देखील पाहायला मिळते कान्हा आणि सुनील एका बाजूने आक्रमण सुरू आहे तर एका बाजूने स्मार्ट क्रिकेट प्रत्येकी चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न दबाव गोलंदाजांवरती टाकण्याचा प्रयत्न चालू आहे उर्द विकेटने ते मात्र फुलोलाईनचा चेंडू होता चेंडू टप्पा पडला नंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतो उरलेलं काम पूर्ण पार चुखरित्या निर्धाव चेंडू, चेंडू जे सांगत होते प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव आपल्याला मिळेल मोहिली संघावरती एक भलं मोठं लक्ष आपण चेस करत आहोत उर्द विकेटने शिवाजी पुन्हा एकदा सजेल स्ट्रॅकिंग वर फलंद सुनील आपल्याला पाहायला मिळते मात्र हलक्या हाताने फक्त जनरल टच करत असताना एकदा मात्र कंप्लीट एक ने पुढे सर्कल दहावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच तेवीस ही धावसंख्या चेंडू झाले आतापर्यंत चार धावा दाव फावरती तेवीस टार्गेट आहे ते म्हणजेच एक्कावन्न ओर्ध विकेटने शिवाजी पुन्हा एकदा ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू व्यवस्थित पाठवरती मेडल होत नाहीये शतरक्षक आहे तिथे उचलून फिकी करेल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट एक दावफलप पुढे सर्कल दहावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे चोवीस पाच चेंडू झाले दावा दाफल होती चोवीस या तिसऱ्या षटकामध्ये कंबाक आपल्याला पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी योग्य टप्पावर गोलंदाजी करत असताना संघनायकाने विश्वास ठेवला शिवाजीवरती आणि शिवाजी आतापर्यंत चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी कंबाक लगेचच करून दिला दहाची सरासरी इथे मात्र गाठायची होती दोन षटकांमध्ये दहाची सरासरी गाठली होती टीम मोहिली संघाने पण या षटकामध्ये कुठेतरी दावांची गती रोखण्यामध्ये आपल्याला यश मिळत असताना गोलंदाज शिवाजी आपल्याला पाहायला मिळतं साकी गेंडवर फलंदाज सुनील अजून षटकातील एक चेंडू शिल्लक आहे दहावा दफलकावरती चोवीस तेरा, तेरा चेंडू जिंकणं आणि सत्तावीसच समीकरण इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र फलंदाज होतोय बात समाप्तीनंतर ती म्हणजे चोवीस अजूनही बारा चेंडू आणि सत्तावीस धाव्यांची गरज आहे ती मोहिली संघाला तिसऱ्या षटकात कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं जो अवघ्या धावा खर्च केला त्या षटकामध्ये फक्त म्हणजे चार आणि एका फलंदाजाला देखील बाद केलं नवीन फलंदाज रामदास आहे तो साकी वरती सलामीचा सा आघाडीचा या संघाचा प्रमुख फलंदाज काहना आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून तीन सौकार जरूर आलेत पण इथे मात्र या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी त्याला फाईट करावे लागेल बारा चेंडू आणि सत्तावीस धाव्यांची गरज चौथो षट प्रगतीपथावर बारा चेंडू सत्तावीसचं निर्णायक षडक हाताळण्यासाठी गोलंदाज या षडगामध्ये वापर केला साकी गेन वरती काहना इथे मात्र पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते एक नाही धाव फुटेसारावा आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच ट्वेंटी फाय पंचवीस ही धाव आता मात्र समीकरण बदलतं अकरा चेंडू जिंकण्यासाठी सव्वीस धाव्यांची गरज गोलंदाज महेशचा वापर केला आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये येतो महेश आणि संघाचं षडक आहे ते म्हणजे चौथं निर्णायक षडक आणि निर्णायक षटकामध्ये निर्णायक जबाबदारी आपल्या संघाच्या प्रमुख खेळाडूवरती सुपूर्द केली आहे स्ट्रायकिंग डाकूर आताचा फलंदाज रामदास अंबारे आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत एक चेंडू फेकलाय गोलंदाज महेशने धावक फक्त एकच खर्च केली आहे इथं माझा थांबून कट करण्याचा प्रयत्न होता गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे कानाला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे निर्धाव चेंडू जी सांगता समीकरण आहे प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव ती मोहेली संघावरती दहा चेंडू सव्वीसच समीकरण महेश एंड वर रामदास इथे मात्र फुल लईचा चेंडू सर यष्टाचा वेध घेतोय फलंदाज होईल बाद अजून एक धक्का टीम मोहेली संघाला चेंडू आणि सव्वीस धाव्यांची गरज आहे तीन चेंडू झालेत आतापर्यंत धावा दाखल करते आपल्याला पाहायला म्हणजे मिळत पंचवीस ही धावसंख्या अजून जिंकण्यासाठी नऊ चेंडू आणि सव्वीस धाव्यांची गरज नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो म्हणजेच काशीनाथ बॉलिंग ट्रॅकवरती महेश चांगली गोलंदाजी महेशची आपल्याला पाहायला मिळते प्रचंड वेग हे त्याचं वैशिष्ट्य हलक्या हाताने फक्त चेंडूला स्पर्श करत असताना एक धावी कंप्लीट एक मात्र कम्प्लीट केली जाते एकने धाव फलक पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सव्वीस आता मात्र जिंकण्यासाठी आठ चेंडू पंचवीस धावींची चे गरज तर आगासन संघ आणि संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा येस या मॅच नंतर जो संघ विजयी होईल त्या संघासोबत आपल्याला फाईट करायचंय चेंडूची मागणी केली जाते आठ चेंडू आणि करायच्या त्या म्हणजे पंचवीस टार्गेट एकावन्नचं आहे सुरुवात दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाली टीम मोहिली संघाची दोन षडकांमध्ये तब्बल वीस धावा एकवटला होता पण तिसऱ्या षडकामध्ये शिवाजी आला आणि त्याने अफला गोलंदाजी फक्त चार धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला वाद गेलं आणि पूर्णपणे बॅकफूटला पुन्हा एकदा प्रेशर डायव्हर्ट केलं ते म्हणजे याचं टीम मोहिली संघावरती समीकरण बदलतंय जिंकण्यासाठी आठ चेंडू पंचवीस धावेंची गरज चांगली गोलंदाजी या षडगावमध्ये दे महेश देखील आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर त्यानंतर फलंदाजात आणि त्यानंतर आता एक सिंगल म्हणजे चार चेंडू विकले आतापर्यंत दोनच धावा खर्च केला निर्णायक षटगामध्ये आपला प्रमुख खेळाडूला पाचारण केलं आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र हाफ ट्रॅकर प्रचंड विक परफ्युम डिलेवरी चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होता ब्लाइंड स्ट्रोक नजर बंद झाली भरपूर वेग होता चेंडु वर्ती। या चेंडूवरती महेश चांगली गोलंदाजी या षडगामध्ये महेशची पाहायला मिळते पहिल्या डावामध्ये अक्षरशः बरसला आणि या डावामध्ये देखील अफलातून गोलंदाजी इथे माझा मोठा फटका हवेमध्ये घेऊन काढला क्षेत्रक्षक का आहे जेलची संधी आणि इथे मात्र जजमेंट खराब चेंडू मागे जातो तोपर्यंत जेल झाला तो ड्रॉप दोन धाव झाल्यात कम्प्लीट दोन ने धावफलक पुढे सरते दावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच अठ्ठावीस ही धावसंख्या आता मात्र समीकरण बदलते सहा चेंडू जिंकण्यासाठी तेवीस दावेंची गरज आहे शेवटच्या षटकात गोलंदाज येतो म्हणजे म्हणजेच निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी महेश आपल्याला पाहायला मिळाली वैयक्तिक बारा चेंडू फेकले आणि धावा खर्च केला तर म्हणजे चौदा दहावा खर्च केला चांगली गोलंदाजी आणि चौथ्या षटकामध्ये फक्त दहावा खर्च केला तर म्हणजे चार आणि एका फलंदाजाला देखील बाद केलं आणि कमबॅक करण्यासाठी पुरेशी धाव सहा चेंडू जिंकण्यासाठी आता धावा वाद म्हणजे तेवीस पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल पंच दोन्ही हात समांतर करतात व्हाईट बॉलचा इशारा आणि पहिला आव्हान इथे मात्र चेंडू फेकलाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या षटका संतोष या षटकामध्ये संतोषचा वापर केला सहा चेंडू तेवीसचं समीकरण होतो पहिला चेंडू वाईट आता मात्र समीकरण बदलतं सहा चेंडू जिंकण्यासाठी बावीस धावे गरज इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल अवांतर धाव एक नाही धाव फलक पुढे सर्कल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच तीस ही धाव संख्या सहा चेंडू तेवीसचं समीकरण होतं पहिले दोन चेंडू अवांतर फेकलेत आणि आता मात्र सहा चेंडू करायचे विकेट विकेटने पुन्हा एकदा सचवतो इथे मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही या मोठे फटके खेळायचेत प्रयत्न चालू आहे पण चांगली गोलंदाजी टीम जुनी डोंबिवली संघाशी आपल्याला पाहायला मिळते विकेट नाही पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता हलकासा बाटला स्पर्श टॉपच झेलची संधी फलंदाज होईल बात धक्का लागतो टीम मोहेली संघाला आता मात्र चार चेंडू करायचे एकवीस प्रत्येकी चेंडूवरती मोठा फटका इथे मात्र आक्रमणाला केली आहे सुरुवात चेंडू मध्ये आहे आणि इथे मात्र सूर्याची किरण डोळ्यावरती येतात आणि तोपर्यंत चेंडू देखील सीमा रेषा ओलांडतो चार धावा मिळतात समीकरण बदलतय आहे तीन चेंडू करायच्यात आता मात्र सतरा अशी जी किरणं पुन्हा एकदा जागी गेले ती मोहिली संघाचा हा खेळाडू काना गोंधळे आपल्याला पाहायला मिळतो चौका ठोकला तीन चेंडू करायच्या सतरा गोलंदाज संतोष पुन्हा एकदा सजवतो इथे माता फुलाईचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सर्कल मध्ये शेत्रक्षक आहे जोपर्यंत उचलून फिकी करते तोपर्यंत दा एकदा कम्प्लीट एक नाही धाव पुढे सर्कल धावा आपल्याला पाहायला मिळत म्हणजे पस्तीस ही धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी दोन चेंडू आणि दावा यांची दा दा गरज इथे मात्र चेंडू मध्ये आहे जेलची संधी खेळाडू होती मात्र येतो प्रयत्न करतो जजमेंट थोडंसं खराब होतोय उलट्या दिशेला धावत होते प्रयत्न चांगला केला पण चेंडू लँड मध्ये पडतो तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट दोन ने पुढे सरकता धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच सदतीस आता मात्र समीकरण आहे एक चेंडू जिंकण्यासाठी चौदा धाव्यांची गरज जय आणि पराजय मधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न डान्सिंग दाउन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र फलंदाज आहे बात अजून एक धक्का लागतो टीम मोहिली संघाला मॅच झाली फिनिश सामना इथे मात्र जिंकला तो म्हणजे याचं टीम जुर डोंबिवली संघाने तर दोन्ही संघाने हस्तांतरण करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आणि संघ नायक आपण टॉस साठी लगेच असे करा जुने डोंबिवली संघ आगासन संघाचं संघ नायक इथे मात्र उपस्थित आहे पहिली मॅच त्या संघाने विजय केला आणि आता मात्र